लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शहरातील श्रीहरी पॅव्हिलियन मध्ये आयोजित एक दिवसीय संत परिषदेत मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मृती समितीच्या वतीने शहरातील श्रीहरी पॅव्हिलियन मध्ये आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय संत परिषदेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. प्रतिकात्मक विठ्ठल मंदिराच्या भव्य व्यासपीठावर आयोजित संत परिषदेला शंकराचार्य नृसिंह भारती, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, हरिभक्त परायण भास्कर गिरी महाराज, भंते विशुद्धानंद गोती, हरिभक्त परायण प्रकाश महाराज बोधले, आमदार नारायण कुचे, संत परिषद संयोजित समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ महाराज आंधळे, प्रवीण घुगे, किशनचंद तनवाणी, भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. संत परिषदेवेळी लोकचळवळीतून गावागावात जलसंधारण, जलसंवर्धन आदी अनेक कामे करण्यात येत असल्याने जलयुक्त शिवार चळवळीत बळ मिळावे, तसेच बेटी बचाव बेटी पढाव अभियानाच्या जनजागृती विषयी मान्यवरांनी संत परिषदेत बोलताना उपस्थितांना मार्गदर्शन केलं. लोकांच्या सहभागाची आणि लोकांच्या म्हणजे पर्यायाला ईश्वराच्या शक्तीची कल्पना आलेली आहे. इथं आपण पाणी वाचवण्याचं अभियान घेतलेलं आहे, पाणी जिरवण्याचं अभियान घेतलेलं आहे, पण त्याच्यासोबत धर्मात दाखवायला आपल्याला सर्वांना गीता पूर्ण माहिती आहे. यांना थोडी पर्याय हा तो पाऊस पडावा म्हणून यांना याकडे करण्याची संकल्पना सुद्धा आपण अशा प्रकारची कल्पना ती आता करू लागली.